नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषदेत भाजपचा धुव्वा उडवत विदर्भ माझानं एक हाती सत्ता मिळवली आहे. 23 पैकी 15 जागांवर चरणसिंह ठाकूर यांच्या विदर्भ माझानं बहुमत मिळवलंय. एवढंच नाही तर नगराध्यक्षपदी विदर्भ माझाच्याच वैशाली ठाकूर विजयी झाल्यात. पहिल्याच प्रयत्नात विदर्भवादी संघटनेनं यश मिळवल्यानं भाजपला मोठा धक्का बसलाय. तर रामटेकमध्ये सत्तापालट झालाय. 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवत भाजपनं शिवसेनेचा धुव्वा उडवलाय. शिवसेनेला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलंय.